हॅलो मित्रांनो, तर खूप लोकांचे कमेंट्स वगैरे आले होते यूट्यूब फॅमिलीकडून, पूजा वहिनींनी बाळासाठी काय आणलं ते. सो त्याचा व्हिडिओ बनवणार होतो आम्ही परवा, बट बनवला नाही याच्यामुळे, कारण की पूर्ण आमची फॅमिली वगैरे सगळी गेली होती आम्हाला सोडून आपापले कामाच्या हिशोबाने. 12 दिवस राहिलेत ते आणि 12 दिवस सांभाळलं आम्हाला सगळ्यात मस्त चांगलं. तर बोललेत की आता खूपच लाड झाले या लोकांचे, दोघांचे तिघांचे खूप लाड झालेत, आता आम्ही जातो, तुम्ही तुमचं सांभाळा. म्हणजे असं काय म्हणली नाही आई, बट बोलतेत ना आपले पायावरती आपल्याला उभं राहायला सांगते आई. बट मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, आई नाही जाणार होती, 3-4-5-6 महिने पण राहिली असते आई, बट आई ह्याच्यामुळे गेली, कारण की ना पप्पांना ना टिफिन देण्यासाठी कोण नाही आहे आणि पप्पांची जरा तब्येत पण ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आईला मी पण बोललो जा म्हणलं, आणि जरा पप्पांची वगैरे तब्येत जरा बरी झाल्याच्या नंतर ये म्हणलं परत 15 दिवसातून महिन्यातून वगैरे. सो आई बोलली की ठीक आहे, आणि तिला पण जाऊ वाटत नव्हतं, आणि ती काल गेली, आणि गेल्याच्या नंतर पण तिकडं आहे ना तिला डोळ्यासमोर आहे ना सारखं बाळ येत होतं, कारण की आईनीच आहे ना सगळ्यात पहिल्यांदा बाळाला आंघोळी वगैरे घातली होती, मॉलिश पण आईनीच केली होती. तर आईला खूप म्हणजे असं डोळ्यासमोर बाळ येतो, आणि तिला खूप मन लागलं होतं बाळासोबत, आणि त्याच्यामुळे ना तिला आहे ना थोडंसं म्हणजे मिस करते ती अशी बाळाला. तर मला काल बोलत होती मी येणार आहे लवकरात लवकर, म्हणलं ठीक आहे ये म्हणलं, आणि आम्हाला पण खूपच बोर वाटत होतं, कारण की सगळे गेले, आई पण गेली, दिदी गेली, परत त्यानंतर पांडुभाऊ आले, पूजा वहिनी ते पण गेले, आणि त्याच्या आधी आहे ना मित्रांनो तनिषाची फॅमिली पूर्ण आली होती, ते तरी एक दिवसभर राहिले, रात्रभर राहिले, सकाळी गेले परत, कारण की तनिषाचे दादाचं प्रॉब्लेम होतं थोडं, कारण त्यांना आताच बस डिपोमध्ये जॉब लागला 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर, त्याच्यामुळे ते गेलेत. सो सगळ्यांना आपापल्या घरचे प्रॉब्लेम्स असतात, कोणामुळे नाही तर कोणामुळे काय नाही तर काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे गेले ते. बट असं नाही आहे की त्यांच्या मनात की तुम्ही तुमचं बघा किंवा तुमचं तुम्ही करा, सो असं कुणाच्याच मनात नाही आहे, तनिषाच्या फॅमिलीच्या मनात पण नाही आहे, माझ्या पण फॅमिलीच्या मनात नाही आहे, ते कसं राहायला बघतात, बट काहीतरी कारणामुळे त्यांना जावं लागायला लागलं, बस इतकंच आहे मित्रांनो. पण आता आम्ही कसं तरी हँडल करतो आहे, आणि असं पण मी तनिषाला आहे ना कुठल्या म्हणजे थंड पाण्याचे कामं वगैरे देत नाही मी तनिषाला, काय अडचण नाही, व्यवस्थित आहे, मस्त आहे. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे मित्रांनो की मन आहे ना आमचं लागणं झालं आहे, बस तेच, कारण की गेल्या 5-7 दिवसापासून सगळी आली होती, भेटली, मस्त घर भरलेलं होतं, बाळासोबत पण बोलायला खूप छान होते, खूप मस्त वाटत होतं बाळासोबत बोलत होते सगळी. सो आम्हाला पण मन लागलेलं होतं सगळ्यांसोबत, आणि अचानक गेले तर सगळे गेले एकदमच, तर त्याच्यामुळे थोडंसं नर्वस फीलिंग वगैरे येत होती आम्हाला. आणि कालचा व्हिडिओ टाकला होता आम्ही, त्याच्याखाली तुमच्या सगळ्यांचं मस्त कमेंट्स आले होते, छान कमेंट्स होते. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी ड्रेस दाखवतो बाळासाठी काय आणलं पूजा वहिनीने, हे बघा. मी आधीच बघितलेलं आहे, छान ड्रेस आणलं, मस्त आवडलं मला, कलर पण खूपच छान आहे, मस्त वाटतंय, आणि गोल्ड कलर पण छान वाटतं आवड. आणि एक अजून एक आणलंय, हे बघा, हे कडे आणलेत बघा मित्रांनो, अशी डिझाईन वगैरे आहे, मस्त डिझाईन आहे, बटरफ्लाय आहे वरती, छान आहे, मस्त आहे, मला खूप आवडलं, आणि तनिषाला पण आवडलं. तनिषा तुला आवडलं ना? आवडलं की नाही खरं सांग? नाही मित्रांनो, आवडलं तिला, खूप छान वाटलं. तर थँक्यू पूजा वहिनी आणि पांडुभाऊंला, छान होतं गिफ्ट. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तनिषाला थोडंसं बोर वाटायला लागलं आहे, असं वाटतंय तिला की मी कधी जाते है ना, ठीक आहे, कारण तिला ना ह्याच्यामुळे वाटतंय की आता ऑप्शन नाही ना तिला बाहेर जायचं, कारण की बाळ आहे छोटंसं, मग आता तिला कुठे बाहेर जायचं असेल तर ती जाऊ नाही शकत, कारण की बाळ लहान आहे अजून,
तर सोडून तर जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे जास्तच ठेवून नाही जाऊ शकत. मग पहिला कसं मित्रांनो, पाणीपुरी खायचं मन झालं की लगेच खाली उतरायचं की पाणीपुरी खायचं, पिझ्झा खायचं मन झालं की पिझ्झा खायचं, बर्गर खायचं मन झालं की बर्गर खायचं, असं काय नाही. मग असंच असतं मित्रांनो, हे बघा म्हणजे ज्या वेळेस आहे ना माणूस ब्लॉक होतो ना एका ठिकाणी, त्याच्याकडे ऑप्शन नसतो, घरातच बसून राहायचं आहे, बाहेर जाऊच नाही शकत, त्याच वेळेस आहे ना खूपच जास्त मन होतं की बारामतीला जाओ, रत्नागिरीला जाओ किंवा हैदराबादला जाओ, कुठे पण जाओ, पण जाऊ वाटणार असं. त्यामुळे आता थोडंसं तनिषा तुला मन लागणार असंच, थोडे दिवस जरा वेट कर, जाऊ आपण, बाळ आपलं 6 महिना 2 महिन्याचं झाल्याच्या नंतर मग तिथून तर पुढे पूर्ण आयुष्यभरच फिरायचं आहे की आपल्याला. हां सांगा मित्रांनो, आता तुम्हीच हिला कमेंट करून चांगले, बोर नको होऊस म्हणा, उदास होती कधी कधी. आमचं पिल्लू उठलं वाटतं आता, उठलीच? तर चला मित्रांनो, आता मी थोडस खेळतो बाळासोबत, उठली आता, मगापासून झोपलेली होती. तर चला, बाय, गुड नाईट.